जय हनुमान टीमनं टॉस जिंकला आहे आणि त्यानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीची जोडी धरती कला टीमची चेतन भोईर आणि विनीत माडवी. पहिलाच बॉल ऑन साईडला चेतननं वळवलाय. कार्पेटच्या सहारे चेंडू चालला मिडविकेटला. चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत दोन धाबा चेतनच्या खात्यामध्ये जातील आणि चेतननं या दोन धाबानं मात्र आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. टीमच्या संघाचा श्रीगणेशा झाला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार बर्गे, टेनिस क्रिकेट विश्वातला एक नामांकित असा गोलंदाज. यावेळेस पास स्वीप केलाय, खूप चांगला फटका. गॅपमधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा सिग्नल येतोय. जीपीएल सौकार. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 6. जय हनुमान विरुद्ध धरती कला या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकला जय हनुमान टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी पहिल्यांदा आमंत्रित केलं धरती कला या टीमला. यावेळी स्पा ऑफ ड्राईव्ह ते केला आहे परंतु तिथे पहा जजमेंट चुकलं. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकात बॉल चाललाय मिड ऑफला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार चेतन भोईरच्या बॅटमधून. टीमचा कॅप्टन आहे, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ही भूमिका प्रत्येक मॅचमध्ये कर्णधाराला बजवायची असते आणि ती भूमिका या मॅचमध्ये अगदी लियापार पडतोय. संघाचा नेता, संघाचा तारणार, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका मात्र गाजवलेली आहे. दोन चौकार लगातार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस लाईन चांगली होती, ही लाईन चांगली होती. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा कटर झाला बॉल. बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं, बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि डॉट बॉलची झाली सांगता. यावेळेस पा कार्पेटच्या सहारे ऑन राईट ते केलाय. मिड ऑन वरून बॉल क्लिअर होतोय, लॉंग ऑनला फील्ड होतोय. तोपर्यंत सिंगल आली चेतनच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल आणि त्याच दरम्यान आमचे एक गणसोली 40+ नामांकित खेळाडू देवीदास मडवी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत केलं आहे मी म्हणेन षटकारानं. विनीत मडवीनं स्वागत केलंय देवदास मडवीचं षटकारानं. टीमची धावसंख्या आहे 17. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धरती कला या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद 17 आणि विनीत मडवीच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि चेतन भोईरनं दोन चौकार ठोकत तो खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती. विनीत खेळतोय 6 या धावसंख्येवरती. एक चेंडूचा सामना केलाय. स्ट्राचेचा स्ट्राईक रेटनं बॅटिंग त्याची सुरू आहे. आतापर्यंत चांगली सुरुवात झालेली आहे धरती गेला टीमची. एकही विकेट त्यानं गमावलेला नाही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. तुषार बर्गेला मात्र रन भरपूर स्पेंड झाल्या. एकही सफलता त्याला प्राप्त करता आली नाही आहे. जी पी एल गणसोली गावामध्ये दुसऱ्यांदा प्रयोग केला जातोय. आमच्या तर हयातीमध्ये आम्ही ऐकलं नाही आहे. उमेश म्हात्रेंची मी मगाशी चर्चा केली की टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच गावामध्ये प्रीमियर लीग झाल्या परंतु दोनदा प्रीमियर लीग होणं हे काम फक्त गणसोली गावानं केलं आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय सुनील रानकर यांच्याकडे जाईल. खूप चांगलं आयोजन, देखणी स्पर्धा आणि नेटकं नियोजन काय असतं ती या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर 2 मध्ये शरद कोंडालकर आहे पहिल्या बॉलवरती डॉट. आता स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे चेतन भोईर. यावेळेस पहा पुलर लेनचा बॉल, विकेट किपरनं लाईन मिस केली आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 रन 21. गणसोली क्रिकेट
मित्रमंडल आणि सुनील गजानन रानकर आयोजित घनसोली गाभाची मानाची घनसोली प्रीमियर लीग GPL जिनियस प्रीमियर लीग 2022 आज या स्पर्धेतला पहिला दिवस आहे। यावेळी स्पा क्रॉस द बॅट क्रॉस बॅटेडने खेळला आहे, परंतु इथे विकेट कीपरने लाईन मिस आणि डायरेक्ट हिट, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि इथे पंचांचा मात्र इशारा आलाय नॉट आउट। बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली, पंच सिग्नल करतायत बाईच्या स्वरूपा, मगाशी बाईच्या स्वरूपामध्ये चौकार आला आणि एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता पुढे जाते 22 या आकड्यावरती 22 लॉस ऑफ नन विकेट्स। खूप चांगली सुरुवात झालेली आहे धरती गेला टीमची। पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा कुठल्या चेतन भुईर आणि विनीत मडबीनं, आणि या ओव्हरमध्ये शरद कोंडालकर आलाय पॉवर प्लेचा दुसरं षटक टाकतोय। डीपमध्ये लॉंग ऑन आहे, डीपमध्ये मिड विकेट आणि डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑफ, बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला विनीत मडबीचा, त्यामुळेच हा फटका फसलाय मी म्हणेन। क्रिकेटमध्ये मित्रांनो बॉलपर्यंत जाणं गरजेचं असतं, बॉलच्या लाईनपर्यंत क्रिकेटरला जाणं गरजेचं असतं, बॉल तुमच्यापर्यंत येणार नाही आहे हे माकी नक्की आहे, हे तंत्र आहे क्रिकेटचं आणि ते बीट केला मी म्हणेन शरदनं। यावेळी स्पास स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पुलरलीनचा बॉल, पुन्हा एकदा बीट केलाय विनीत मडबीला या बॉलवरती शरद कोंडालकरनं, डॉट बॉल, चांगली बॉलिंग करतो आता, चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 17 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च झालेले आहेत 5, चांगलं कमबॅक केलाय शरद कोंडालकरनं। यावेळेस वापटका चांगला आहे परंतु मिड ऑनला झेल सोडलाय, रनआउटची संधी आणि फलंदाजी ते बाद होईल, पहिल्या विकेटचं पतन, विनीत मात्रे मडवी तंबूच्या आश्रयाला परतलाय, पहिला धक्का धरती गला टीमला, धक्का क्रमांक पहिला, विकेटचं झालं पतन आणि विनीत मडवीची खेळी मात्र संपलेली आहे। पहिला गडी बाद टीमची धावसंख्या आहे 2 षटकांचा खेळ संपलेल्यानंतर टीमची धावसंख्या 22, पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलेलं आहे शरद कोंडालकरनं, फक्त 5 रन दिल्या आणि त्या ओव्हरमध्ये एक रनआउटची विकेट मिळाली। एक गडी बाद 22 वरती पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे। खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाला सुरुवात झालेली आहे, जेवणाचे काउंटर आम्ही सुरू केलेले आहेत, ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल तर आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो 40+ घनसोली क्रिकेटचं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये जेवण सुरू झालेले आहे, तिथे जाऊन तुम्हाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धरती गला या टीमची धावसंख्या टॉस हरल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 1 विकेटच्या नुकसानानंतर 22 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 17 तुषार बर्गेच्या आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये शरद कोंडालकरनं फक्त 5 रन दिले, चांगलं कमबॅक केलाय, खूप चांगली बॉलिंग टाकली सेकंड ओव्हरमध्ये। आता ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती गुड्ड्या, गुड्डे आलाय जो लाडक्या नावानं त्याला आपण संबोधतो, ओव्हर नंबर 3 अविनाश, पहिलाच बॉल हाफ वॉली होता परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे आणि तिथे पहा कॉलिंग नव्हतं, झेल सोडला, तिसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी रन सुद्धा पूर्ण केलेली आहे बॅट्समन सचिन पाटीलनं। कॅचेस विन द मॅचेस, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकानं खूप चांगलं जजमेंट केलं होतं परंतु लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक आला नीरज त्यानं डिस्टर्ब केलं। यावेळेस तुम्ही असा जो प्रयत्न करताना त्यावेळेस कॉलिंग करणं गरजेचं असतं, कोण घेते ही झेल, कोण घेते ही कॅच, हे समन्वय साधणं गरजेचं असतं।
डीपमध्ये ज्यावेळेस प्रोटेक्शन तुम्ही करता, जेल हवेमध्ये उडाला जातो, त्यावेळेस कॉलिंग करणं गरजेचं असतं. कॉलिंग झालं नाही त्याच्यामुळे जेल धरणी मातेला दान करण्यात आला आणि त्यामुळे 3 धावा अर्जित झाल्या फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमधून. आणि या 3 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्ड होती 25, 25 धावा. एक गडी बाद 25 पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालीच ती अविनाशला. यावेळेस पहा पुन्हा एकदा फटका फसलाय, स्वतः बॉलर धावतोय जेलच्या पाठीमाग, परंतु निर्जन स्थळी बॉल पडलाय त्यामुळे 2 धावा चेतन भोईरच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या आणि 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्डवरती 27. षटक्रमांक 3 सुरू आहे मैदानामध्ये, 3रा षटकाचा खेळ सुरू आहे. 3रा षटकातले 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 3रा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, बॅटमधून स्वीट साऊंड आणि पहा बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चेतन भोईरच्या बॅटमधून जीपीएल सिक्सर. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 33 धावा. 33 चांगली बॅटिंग करतोय चेतन भोईर टीमचा कॅप्टन. 19 धावसंख्येवरती तो आतापर्यंत या मैदानावरती खेळतोय. यावेळेस पहा पोलर लेनचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु नो मॅन लँड मधून बॉल पडल्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आडा चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा चेतन भोईरच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या आणि 2 रननंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 35. बॉलर तयार अविनाश ओव्हर द विकेट. यावेळेस इथे लाईन चांगली, खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर गेलेला आहे. स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगली फिल्डिंग झाली, रन मात्र मिळणार नाही आहे चेतन भोईरला. डॉटबॉलची होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 35 धावा. शेवटचा चेंडू बाकी. यावेळेस पा आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच आमच्याकडे वळतील. यस शशी मेहर सांगतात की हा बॉल अविनाशला पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा. टीमची धावसंख्या 36. 2.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेस पा अक्रॉस द बॅट, क्रॉस बॅटेड न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता चेतन भोईरचा, परंतु प्रयत्न फसला आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धरती कला 1 ला 36 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. आज आपण पाहतो की 2 जून आहे मित्रांनो, पावसाचे दिवस आता सुरू होतील आणि त्या अनुषंगानं सुद्धा क्रिकेट अजूनही थांबलेला नाही आहे. घनसोली गाव म्हणजे जर क्रिकेटशी अगदी अतूट नातं आहे. अनेक अनेक लिजेंड खेळाडू मात्र घनसोली गावानं या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. आपण पाहतो व्यासपीठावरती मगाशी संतोष मडवी यांचं आगमन झालं होतं. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा असा विकेट कीपर पाहिला की ज्यानं आपलं आयुष्य क्रिकेटसाठी विकेट कीपरच्या नात्यानं वेचलं. खूप चांगली विकेट कीपिंग त्यांची राहिली होती. घनसोली इलेवन ज्यावेळेस अनेक स्तरावरती स्पर्धा कव्हर करायचा त्यावेळेस मात्र संतोष मडवीचं नाव नक्कीच आवर्जून घेतलं जात असं. अगदी यष्ट्यांच्या पाठीमागं अगदी क्लोज विकेट कीपिंग आणि त्यावेळेस मात्र धुरंधर असे गोलंदाज असे जगदीश मडवी असतील, अनिल भार्गव यांची गोलंदाजी यष्ट्यांच्या चिकटून विकेट कीपिंग करणं त्यांच्या गोलंदाजीला एक मोठं जोखीमेचं काम असायचं आणि ते संतोष मडवीनं अगदी लिलिया पार पाडलं होतं. अगदी मुंबई शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. त्यांचं आगमन झालं होतं व्यासपीठावरती, त्यांचंसुद्धा
स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलं. असे अनेक खेळाडू आहेत की गंसोली गावानं आजपर्यंत या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. म्हणूनच उमेश म्हात्रे, गंसोली गावामध्ये दोनदा प्रीमियर लीग संपन्न केली जाते. आज आपण पाहतो की नवी मुंबई टेनिस क्रिकेट आज थांबलेला आहे स्वप्नील मडवी, परंतु गंसोली गाव अजूनही सुरू आहे. गंसोली गावामध्ये दुसऱ्यांदा प्रीमियर लीग संपन्न झालेली आहे आणि ती प्रीमियर लीग सुनील रानकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धरती कला टीमची धावसंख्या आहे एक गडी बाद 36 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये शरद कोंडालकरनं 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अविनाशनं 14 धावा खर्च केल्या. तीन षटकांच्या अखेरीस 36 धावा. आता षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी श्रीनाथ पाटील आलाय. टीमचा कॅप्टन आहे हनुमान टीमचा, जय हनुमान टीमचा. या मॅचमध्ये जय हनुमान टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि त्यानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु तीन षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 36. आता कॅप्टनवरती जबाबदारी स्वीकारलेली आहे कॅप्टननं. श्रीनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवरती अर्धी विकेटने बॉलिंग करतोय. पहिलाच बॉल फिरवलाय परंतु बॉल हवेत आहे आणि स्वतःच्या फॉलोमध्ये झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केलाय श्रीनाथ पाटीलनं. मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिपलाय आणि कॉटन बॉल फलंदाज मात्र बाद होतोय सचिन पाटील. दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. धरती कला या टीमला लागलेला दुसरा धक्का. 3 धावांचं योगदान दिलं सचिन पाटीलनं आपल्या टीमसाठी आणि जेलचितच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. दुसऱ्या विकेटचं पतन, 2 गडी बाद, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 36 धावा. आता नवीन बॅट्समन तुम्ही पाहता मैदानामध्ये आतमध्ये इंटर झालेला आहे यशवंत इन ॲट नंबर 4 मध्ये. 4थ्या क्रमांकावरती तुम्ही पाहताय त्याला यशवंत स्ट्राईकला आणि नो स्ट्राईकिंग इनला एका बाजूने मात्र एक चांगला किल्ला लढवतोय चेतन भोईर, ज्याच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये आत्तापर्यंत रन आलेले आहेत 21 आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 2 चौकारांचा समावेश आहे. यावेळेस पा फिंगर्स रोल झाले होते परंतु जास्त वळण घेतला नाही या बॉलनं, त्यामुळेच पंच पुन्हा पठाण यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल 37 या आकड्यावरती 37. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतोय. आज गुरुवार आहे, अगदी व्हेजिटेरियन जेवण आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला शाकाहारी जेवणाची सुविधा व्यवस्था केलेली आहे. ज्यांना कुणाला जेवण करायचं असेल तर त्यानं गंसोली 40+ या टीमचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जावं आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा. पुन्हा एकदा श्रीनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. यावेळेस पहा बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु टॉप एज लागलाय आणि स्क्वेअर क्वाइनला खूप चांगला झेल तिथे टिपलेला आहे हर्षल भोईरनं. फलंदाज बाद दक्षल भोईरनं, माफ करा. आणि ते आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज मात्र बाद यशवंत 0 वरती तंबूच्या आश्रयाला परतलाय. 0 चा चष्मा इथं परिधान करून मात्र बॅक टू द पॅव्हिलियन झालाय गोल्डन डकचा शिकार. तिसऱ्या विकेटचं पतन, 3 गडी बाद, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 37 धावा. आता यशवंतच्या जागेवरती नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील इन ॲट नंबर 5 मध्ये. मॅन फ्रॉम जगदीश स्मृती या टीमकडून सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतो आणि तोच गंसोली गावाकडून ते इंटर त्या स्पर्धा होता त्या स्पर्धेमध्ये, परंतु आज मात्र धरती कला या टीमकडून आपल्याला खेळताना दिसतोय. स्ट्राईकला आहे रोशन पाटील.
या वेळेस पाच चांगली बॉलिंग, अगदी अँगलनं मात्र बॉल वळवतोय श्रीनाथ पाटील. फिंगर्स रोल झालेले आहेत, रोल झाल्यानंतर मात्र बॉलची पिचिंग केली जाते आणि बॉलची पिचिंग झाल्यानंतर मात्र चेंडू वळण घेतोय. बीट केलाय रोशन पाटीलला. पुन्हा एकदा बॅकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. इथे रन मात्र घेतली जाणार नाही आहे आणि डॉट बॉलची झाली सांगता. विकास रानकर, संतोष मडवी, शेखर पाटील, नामदेव पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा व्यासपीठावरती. काशीनाथ पाटील या सर्वांचं मी पुन्हा एकदा जी पी एलच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. ऑन साईडला आज आपण पाहतोय नामदेव पाटीलला, तो सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आज नाही उद्या शनिवारी त्यांचा सामना असेल. आज खरोखरच घनसोली गावानं टेनिस क्रिकेट विश्वातला मगाशी मी चर्चा केली, खूप चांगले चांगले क्रिकेटर दिलेले आहेत. मी मगाशी संतोष मडवीचं नाव घेतलं कारण आम्ही चड्डीवर फिरायचो, त्यावेळेस आम्ही त्यांची विकेट किपिंग पाहिलेली आहे. नामदेव पाटील अगदी क्लोज किपिंग, कितीही वेगवान गोलंदाज असला त्याला सुद्धा अडवण्याची क्षमता त्याची असायची. यावेळेस पहा बॉलला कट केला परंतु रन मात्र घेतलेली नाही आहे आणि अशा पद्धतीनं चार षटकांचा खेळ संपला आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धरती कला टीमची धावसंख्या आहे 39. या ओव्हरमध्ये फक्त रन आल्या 3 आणि चांगली बॉलिंग केली चांगल्या इकॉनॉमिकलनं श्रीनाथ पाटीलनं. चार षटकांचा खेळ संपलेला आहे 39 3 विकेटचं नुकसान. आता शेवटची ओव्हर शिल्लक आहे या मॅचची, या इनिंगची, आणि ती ओव्हर टाकण्यासाठी कोणावरती जबाबदारी आहे. ज्यानं दुसरं षटक टाकलं 5 रन खर्च केल्या आणि चांगल्या इकॉनॉमिकलनं ते दुसरं षटक हाताळलं त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. शरद कोंडालकर आहे डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी, बॉलिंग मार्कवरती दाखल झाला आहे. चार षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 39-3. क्रिकेट बदललंय आणि आज आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये सातत्यानं विकेट किपरची भूमिका जास्तीत जास्त लांब राहून जी भूमिका अदा केली जाते. यावेळेस पहा स्विंग इन अ मिस, खूप चांगली बॉलिंग, अगदी गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडला आणि टप्प्यानं अनपेक्षित उचली न घेता थोडासा खाली राहिला आणि इथे बीट केलं मिमनेन बॅट्समन चेतन भोईरला. डॉट बॉल, चांगली बॉलिंग करतोय, दिशेवरती नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, अचूक टप्पा आणि रिदम चांगली आहे शरदची. यावेळेस आणखीन एक ब्लाइंडर, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खाली राहिलाय. डॉट बॉल, सातत्यानं दोन बॉल निर्धाव टाकलेले आहेत आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत शरद कुंडालकरनं. टीमची धावसंख्या 39. पुन्हा एकदा शरद राऊंड विकेटने बॉलिंग करतोय चेतनसाठी. यावेळेस पहा वाईड यॉर्कर, चांगली बॉलिंग, सातत्यानं तिसरा बॉल डॉट टाकलाय, खूप चांगली बॉलिंग करतोय. यावेळेस पहा ओरपीस ऑफ साईड ऑफ स्टम्प, टप्पा अगदी वेगळ्या पद्धतीनं डिलिव्हर केलाय वाईड यॉर्कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय चेतन भोईरचा. यावेळेस पहा पंचांकडे स्ट्रॉंग अपील, प्लम्प विकेट अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला, खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि इथं जावं लागेल कॅप्टनला चेतन भोईर. चौथ्या विकेटचं पतन झालंय. बॅक टू द पॅवेलियन इन. चार गडी बाद, टीमची धावसंख्या 39. चार बॉलमध्ये अजूनही एकही रन खर्च झालेली नाहीये. चांगली बॉलिंग देत ओव्हरमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये शेवटची ओव्हर एकदा म्हटली की हानामारीची ओव्हर असते. जास्तीत जास्त धावा रन्स येतात या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्या विपरीत मात्र शरद कोंडालकरनं बॉलिंग केलेली आहे. आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर केलेत आणि 4 बॉलमध्ये
एकही रन न खर्च करता एक विकेट त्यानं प्राप्त केला आहे या ओव्हरमध्ये. तर विकेटची गरज होती, जो ब्रेकथ्रूची गरज होती ती ब्रेकथ्रू आपल्या टीमसाठी प्राप्त केला आहे. चेतन भोईरची जी विकेट, महत्त्वाची विकेट त्यानं प्राप्त केली. आता नवीन फलंदाज अली अली पटेल आलाय किरण स्फूर्ती मॅन फ्रॉम किरण स्फूर्ती टीम कडून खेळतोय. यावेळी ऑन साईडला एक रन तर कंप्लीट झाली अली पटेलच्या बॅट मधून दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि इथे दोन रन इथे कंप्लीट करत असताना अली पटेलच्या बॅट मधून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पाचव्या बॉलवरती दोन रन आल्या आणि या दोन रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्डवरती 41 चार विकेटचं नुकसान. चार गडी बाद धरती आला टीम 41 धावा. शेवटचा बॉल या इनिंगचा. यावेळी स्पा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची अतली कडा घेतली आणि बॉल चाललाय शॉर्ट मिड फाईन लेगला. तोपर्यंत एक रन अली पटेलच्या बॅटमधून आणि अशा पद्धतीनं पहिला डाव इथं संपलेला आहे. चांगली बॉलिंग शरद कोंडलकरनं दोन षटकं टाकली आणि दोन षटकामध्ये फक्त 8 रन देत असताना एक विकेट त्यानं प्राप्त केला आहे. चांगल्या अनालिसिसनं या मॅचमध्ये त्यानं बॉलिंग केली आणि पहिला डाव संपला. पहिला डाव संपत असताना धरती कला या टीमनं धाबा बनवल्या. चार गडी बाद 42 आणि 43 धाबांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जय हनुमान या टीमच्या समोर. ४३-43 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जय हनुमान टीम समोर. चार गडी बाद 42 धावा धरती गला टीमनं बनवल्या आणि 43 धावांचं लक्ष आहे. आणि या 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जय हनुमान टीम या मॅचमध्ये कशा पद्धतीने करेल या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सचिन म्हात्रे यांना. तोपर्यंत आम्ही थोड्या वेळासाठी घेतो विश्रांती. धन्यवाद. प्लेस लोकांना विनंती असेल, जे कोणी जेवणाकरिता शिल्लक असतील कृपया जेवण करून घ्या. 40+ ऑफिसमध्ये जेवणाची सुविधा केली गेलेली आहे. प्रेक्षकांना देखील विनंती असेल, तुम्ही देखील जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. चलते हैं मैच की ओर. मंच पर उपस्थित मेहमान, दर्शक, माई बाप, क्रिक लाइव के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हैं, स्वागत है आप सबका जीपीएल 2022 के इस सत्र में. गनसोली गावाची मानाची जीपीएल आज पहला दिवस, पहला दिवस अखेरीचा दुसरा
मैच यहां पर जय हनुमान वर्सेस धरती कला टीम के बीच। जय हनुमान टीम ने टॉस जीता है, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था। फील्डिंग करते हुए देखा जाए यहां पर टॉस हारने के बाद धरती कला टीम को यहां पर बल्लेबाजी करने का मौका मिला और मौके पर यहां पर 43 रन का टारगेट सेट किया गया है। आने वाली 30 गेंदें रहेंगी और 43 रन मैच जीतने के लिए। सलामी के प्रारंभिक जोड़ी बीच मैदान पर, शरद स्ट्राइक एंड पर, अक्षय नॉन स्ट्राइक एंड पर। सर्व संघाला विनंती असेल एक्स्ट्रा खेलाडू जो कोणी पाठवाल, प्रॉपर खेलाडू पाठवा का ज्याला नाव कमीत कमी माहित असतील। बॉलिंग मार्क पर रोशन पाडेल, फुल टॉस गेंद के साथ शुरुआत की इस इनिंग की। और यहां पर श्री गणेश किया बल्लेबाज ने छक्के के साथ। टेनिस क्रिकेट जगत का एक बड़ा नाम शरद बीच मैदान पर, अगर उसको आप इस तरह की बल्ले गेंदबाजी करोगे तो इसका रिजल्ट यही आना है। इसको प्रॉपर सटीक लाइन ऑलन के साथ गेंदबाजी होनी जरूरी है क्योंकि ये बल्लेबाज है, शैली इसकी है छक्के चौकों की। अगर इस तरह की फुल टॉस गेंदे आप इस बल्लेबाज को दोगे तो निश्चित रूप से रिजल्ट यही आना है। छक्के के साथ स्वागत किया है यहाँ पर रोशन का। कुल देखा जाए अच्छे गेंदबाज है रोशन भी, उच्च कद के गति का इस्तेमाल करते हैं, पर यहाँ पर कहीं ना कहीं लाइन में आना पड़ेगा इस गेंदबाज को। इस बार ब्लॉक भी गेंद थी, मिस फील्ड जरूर हुई फॉलो थ्रू में, एक रन चुराने में कामयाब। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच अच्छा तालमेल। और अक्षय डीसी टीम से बिलोंग करते हैं, फुल टॉस गेंद लाफ करने का प्रयास असफल, गेंद गई यहां पर फील्डर के दस्तानों में, आउट होकर डगआउट में लौटना पड़ेगा। सचिन पाटिल थे वहां पर मौजूद, कहीं ना कहीं पहली सफलता, पहला झटका यहां पर लगता हुआ जय हनुमान टीम के लिए और बड़ी सफलता यहाँ पर। देखिए प्रारंभिक बल्लेबाज अगर पहले ओवर में डगआउट में जाए तो कहीं ना कहीं आप कमबैक कर सकते हो। लो स्कोरिंग मैच है मैं जरूर कहूंगा क्योंकि 5 ओवर का खेल है, 360 ग्राउंड है, 43 रन का टारगेट है, मैं लो स्कोरिंग ही कहूंगा यहाँ पर। कहीं ना कहीं आपको डिपेंड करने के लिए सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि 43 रन है। बल्लेबाज का नाम लिया जाए नॉन स्ट्राइक छोर पर, शरद कोंडलकर एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट जगत का। कहीं ना कहीं स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज आता हुआ दक्षल भोईर, गौलीदेव टीम से बिलोंग करते हैं और अच्छे बल्लेबाज है, बड़े बड़े प्रहार हरदम करते हैं। इससे पहले जो जीपीएल हुई थी उसमें अच्छा प्रदर्शन किया था इस बल्लेबाज ने। देखना आज क्या करते हैं अपने टीम के लिए, जरूरत है टीम को कहीं ना कहीं बड़े प्रहार करने की। फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से ढकेला गेंद को पान के क्षेत्र में, फील्डर वहां पर जरूर मौजूद थे, यहां पर गेंद डिपेंड करने में कामयाब है। इस बीच 2 रन चुराने में कामयाब। दो के साथ टीम के स्कोरबोर्ड की बात छेड़ी जाए, 9 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके हैं, यानी कि अभी भी इस ओवर की रोशन की ओर की 2 गेंदानी शेष। कहीं ना कहीं कमबैक करना पड़ेगा रोशन को क्योंकि 43 रन का टारगेट है 30 गेंदों में और 9 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। एक सफलता लेने में कामयाब हुए गेंदबाज रोशन पाटिल, बल्लेबाज स्ट्राइक एंड पर फिर एक बार दक्षल भोईर, फिर एक बार यहाँ पर हल्के हाथों से टैप की गेंद थी। यह है सेंसिबल क्रिकेट दोस्तों, अगर आपको टारगेट की तरफ पहुंचना है, आपके पास टारगेट छोटा है तो इक्का दुक्का से काम बन रहा है तो इक्का दुक्का से काम बनाना जरूरी है। हर गेंद पर छक्के चौके आकर आप मैच नहीं जीत पाओगे, कहीं ना कहीं एक अच्छा क्रिकेट अच्छी सोच यहाँ पर दो फील्डरों के बीच, क्योंकि एक छोर पर देखा जाए शरद कोंडलकर जितने स्ट्राइक ले उतना टीम के लिए अच्छा रहेगा। फिर एक बार यहाँ पर लो फुल टॉस गेंद थी, हल्का से ग्लांस की भी गेंद थी, फील्डर वहां पर मौजूद है कॉकर्न क्षेत्र में, जब तक फील्ड करे 2 रन चुराने में कामयाब। वन शुड कन्वर्ट टू, अगर आपको टारगेट के पास जाना है
तो इस तरह का क्रिकेट होना जरूरी है, तालमेल होना जरूरी है। अगर आपको तालमेल होनी जरूरी है बल्लेबाजों के बीच, तो तालमेल के लिए प्रैक्टिस होनी जरूरी है। आप एक साथ जितने प्रैक्टिस करोगे, जितना तालमेल अच्छा होता है दो बल्लेबाजों के बीच, कहीं ना कहीं पहले ओवर का खेल खत्म, पहले ओवर के खेल के बाद टीम के स्कोरबोर्ड की बात छेड़ी जाए, 12 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके, एक विकेट के नुकसान पर 12 ऑन अ बोर्ड, लॉस्ट ऑफ वन विकेट, कहीं ना कहीं 24 गेंदे बची है, मैच जीतने के लिए 31 रनों की जरूरत, 24 गेंदे 31 रन। गेंद और रनों की लंबाई इतनी दूर नहीं है, एक बड़ा प्रहार, एक बड़ा फटका, एक चार या छह एक ओवर में आएंगे तो कहीं ना कहीं गेंद और रनों का संघर्ष खत्म हो सकता है। क्षमता ये दो बल्लेबाजों में बड़े प्रहार करने की, आज क्षमता पर खरे उतरना है, अपने टीम को ये मैच जीताना है, तो कहीं ना कहीं गेंदबाजी की दमार संभाल हुए गेंदबाज अली, अच्छा परफॉर्मेंस दिया था इस प्लेयर ने, नाइट टूर्नामेंट हो या फिर नाइट जीपीएल हो, एक अच्छा परफॉर्मेंस किया था इस गेंदबाज ने भी, देखना है आज यहाँ पर कंटेंसी पर खरे उतरते या नहीं, क्योंकि सटीक लाइन और लेंथ के साथ आपको गेंदबाजी करनी है, एक खराब गेंद आपको यहाँ पर कहीं ना कहीं जीत की दूरी बढ़ा सकती है। दक्षल ऑन अ स्ट्राइक, यहाँ पर बैक फुट पर जाकर पंच हुई गेंद, कवर के ऊपर से गेंद, वन बाउंस, तीन फील्डर गेंद के पीछे, जब तक फील्ड करे नहीं गेंद गई दंदनाती सीमा रेखा बाहर, चार रन के लिए, कहीं ना कहीं जैसे मैंने बात छेड़ी थी चौके छक्के के ऊपर लगाना पड़ेगा, अगर आपको ये मैच आखिरी ओवर तक ले जाना है तो सटीक लाइन और लेंथ के साथ आप यहाँ पर जगह बनाने का मौका दोगे बल्लेबाज को, 360 ग्राउंड है दोस्तों, इस मौके का फायदा जरूर बल्लेबाज उठाएगा। कुल देखा जाए अली को कमबैक करना पड़ेगा, अपने इस ओवर में पहले गेंद पर स्वागत किया अली का चौके के साथ, कुल देखा जाए फिर एक बार स्ट्राइक एंड पर दक्षल भोईर रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर शरद, और गेंदबाजी की दमार संभाल गेंदबाज आली, विश्लेषण बदलता जाए, 23 गेंदे बची है मैच जीतने के लिए, 27 रनों की जरूरत, यहां पर लेफ्ट किए थी गेंद थोड़ी सी मिसफील्ड हुई, कीपर व्हाइट गेंद ऑप्शन से काफी बाहर जाती हुई, व्हाइट प्लस वन, कुल दो रन गिने जाएंगे टीम के स्कोरबोर्ड में, दो के साथ टीम के स्कोरबोर्ड के बाद चढ़ी जाए 18 ऑन अ बोर्ड, लॉस्ट ऑफ वन विकेट, फिर एक बार स्ट्राइक एंड पर नजर आएंगे शरद, इस बार फिर एक बार यहां पर जगह बनाने का मौका दिया बल्लेबाज को, मौके का फायदा उठाया बल्लेबाज ने, मौके पर मार दिया चौका, गेंद गई दंदनाती फिर एक बार सीमा रेखा बाहर, चार रन के लिए, चार के साथ टीम स्कोरबोर्ड की बात चढ़ी जाए, 22 ऑन अ बोर्ड, 22 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके, एक विकेट के नुकसान पर, जैसे कि मैंने बात छेड़ी है आप जितना रूम दोगे, यहां पर अली की बात छेड़ी जाए, एक रिप्लेसमेंट प्लेयर, दो टीमों में दो रिप्लेसमेंट हो चुके हैं, सामने धरती कला में रिप्लेसमेंट किया गया था दीपक पाटिल को चेतन पाटिल के माध्यम से, उसके बाद यहां पर जो कि आली है, आली को रिप्लेसमेंट किया गया है उमेश रांकर, जो कि एक धाकड़ बल्लेबाज है, तेज रफ्तार किंग जिसे माना जाता है, उसको यहां पर इंजर्ड होने के, दोनों भी प्लेयर इंजर्ड हुए थे, दोनों को भी हाथों का प्रॉब्लम आया था मेरे ख्याल से, कंधों का, एक तरफ थे दीपक पाटिल, एक तरफ थे उमेश रांकर, दो रिप्लेसमेंट का यहाँ पर भुगतान भुगतना पड़ेगा धरती कला टीम को, क्योंकि दो बड़े प्लेयर टीम से अगर बाहर जाएंगे लास्ट मोमेंट पर तो उसका यहाँ पर कहीं ना कहीं भुगतान भुगतना पड़ेगा। फिर एक बार यहाँ पर बड़ा प्रहार करने का प्रयास किया था, बैट का टॉप एज लेकर फील्डर वहां पर मौजूद है, जब तक फील्ड करे एक रन चुराने में कामयाब, एक के साथ टीम के स्कोरबोर्ड की बात छिड़ी जाए, 24 ऑन अ बोर्ड, 24 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके, अभी भी इस ओवर की बात छिड़ी जाए, दो गेंदानी शेष, 20 गेंदे बची है, 19 रनों की जरूरत, फिर एक बार यहां पर थर्ड मैन के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद नहीं है, गेंद जारी है दंदनाती सीमा रेखा बाहर, चार रन के लिए, चार के साथ जैसे कि मैंने कहा एक बड़ा फटका, यहां पर तीन आए, यानी कि कहीं ना कहीं आपकी मैच जीत की लंबाई बढ़ जाएगी धरती कला टीम के लिए। विश्लेषण देखा जाए
19 गेंदे बची है मैच जीतने के लिए, 15 रनों की जरूरत, 19 गेंदे 15 रन, 15 रन 19 गेंदे, कौन जीतेगा, धरती कला टीम या फिर जय हनुमान टीम, ये आने वाली कुछ गेंदे बताएंगी। टीम के स्कोरबोर्ड की बात चीट है, 28 ऑन अ बोर्ड, अभी 20 ओवर की आखिरी गेंदानी शेष। यहां पर देखिए पैडल स्विप का अटेम्प्ट और सक्सेसफुल जरूर है, फिल्टर वहां पर मौजूद है, जब तक फील्ड करे गेंद जा रही है, फिर एक बार दंदनाती सीमा रेखा बाहर, 4 रन के लिए ये तीसरा चौका आता हुआ इस ओवर से, इस ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 32 ऑन अ बोर्ड, 32 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके। अली की बात छेड़ी जाए, यहां पर 20 रन खर्च किए, 20 रन खर्च किए अपने ओवर में आली ने, कहीं ना कहीं महंगे साबित हुए, यानी कि कुल शरद की बात छिड़ी जाए, टीम के स्कोर हुआ है 32 रन और शरद का यहां पर कुल स्कोर 22। क्रीव लाइव्हच्या टीमला देखील विनंती असेल, तुम्ही एक एक करून जाऊन घ्या, जेवण चालू झालंय, जेवून घ्या तुम्ही एक एक करून, मॅच संपली का एक जण जा। यहाँ पर देखिए 18 गेंदे बची है मैच जीतने के लिए, 11 रनों की जरूरत, फिर एक बार बॉलिंग मार्क पर रोशन, फिर एक बार यहाँ पर अड्डे बल्ले से खेली हुई गेंद है क्षेत्र में, फिल्टर वहां पर मौजूद है, जब तक फील्ड करे एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, क्यों ना करे, क्योंकि स्ट्राइक एंड पर लाना है आपको अपने एक प्रमुख बल्लेबाज जो कि यहाँ पर हल्ला बोल मचा रहा है अपने बल्ले से, शरद कोंडलकर द ब्रांड ऑफ वाई, इस बीच मैदान पर दूसरी दफा दूसरी गेंद रोशन टू शरद, फिर एक बार यहां पर हाफ ट्रैकर गेंद रडार में, गेंद गई बाहर सीमा रेखा बाहर, गगनचुंबी छक्के के लिए। आप जैसे कि बात छेड़ी थी मैन इन फॉर्म में मैन इन टच है, अगर आप इस तरह की खराब गेंदबाजी करोगे तो नतीजे ये आने वाले, कुल भारतीय संवर्धन करना विनंती अशील या टॉस का बॉस या मंच पर, देखिए अगर शरद कोंडलकर की बात छेड़ी जाए 8 गेंदों में 28 रन बनाए 350 के प्रति रन, यहाँ पर स्ट्राइक रेट से अपनी बैटिंग स्ट्राइक आती हुई कुल देखा जाए इस बार नहीं, यहाँ पर कहीं ना कहीं ये रेल ये पटरी से बाहर जाते हुए बल्लेबाज, यानी कि कुल लगाम लगाने में कामयाब हुए इस बार, सफल हुए धरती कला के गेंदबाज रोशन पाटिल, कहीं ना कहीं महंगे साबित हुए थे पर कम बैक किया है अपने इस ओवर में, एक जो बल्लेबाज हल्ला बोल मचा रहा था बीच मैदान पर उसे यहां पर डगआउट में भेजने में कामयाब हुए, थोड़ी सी देरी जरूर हो चुकी है पर कहीं ना कहीं क्रिकेट है दोस्तों, इससे पहले मैच में आपने देखा था एक ओवर में 6 गेंदों में 27 रनों की जरूरत थी, विश्लेषण इस तरह आया था एक गेंद में 4 रन की जरूरत थी, कहीं ना कहीं आखिर में गेंदबाज की जीत जरूर हुई थी, गेंद डॉट डाली थी पर यहाँ पर क्रिकेट जैसे कि गेंदबाज नए बल्लेबाज बीच मैदान पर अविनाश, टीम को चाहिए मैच जीतने के लिए 15 गेंदे और 4 रन, इस बार ब्लॉक भी गेंद थी, हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया कॉकरिंग क्षेत्र में, फिल्टर वहां पर जब तक फील्ड करे एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, विश्लेषण पूरी तरह बदलता हुआ 40 रन टीम के स्कोरबोर्ड पर आ चुके, 3 रनों की जरूरत है 14 गेंदे और मैच जीतने के लिए 3 रनों की जरूरत है, यहाँ पर स्टेप आउट होकर बड़ा प्रहार करने का प्रयास, स्विंग एंड मिस गेंद गई विकेट कीपर के दस रनों में, डॉट गेंद की समाप्ति, विश्लेषण बदलता हुआ बची गेंदे 13, मैच जीतने के लिए 3 रनों की जरूरत, 13 गेंदे और 3 रन, फिर एक बार यहां पर ब्लॉक हुई गेंद थी, हल्के हाथों से अच्छी तरह खेल निकाला था यहाँ पर दक्षिण बोईर ने, एक रन चुराने में कामयाब, एक के साथ टीम के स्कोरबोर्ड
छिड़ी जाए 41 ऑन अ बोर्ड, यानी कि जीत के लिए दो ओवर बचे है, 12 गेंदे बची है और दो रनों की जरूरत, 12 गेंदे दो रन मैच जीतने के लिए, कहीं ना कहीं लो स्कोरिंग मैच था। और एक थोड़ा स्पीड अप कीजिए, चलो 12 गेंदे बची है, मैच जीतने के लिए दो रनों की जरूरत है, ड्रिंक्स ब्रेक्स नहीं लिया जाएगा। दो रनों की जरूरत है 12 गेंदों में, इसलिए ड्रिंक्स ब्रेक्स नहीं लिया जाएगा, थोड़ा स्पीड अप कीजिए। और गेंदबाज की दमार संभल में गेंदबाज सचिन पाटिल, स्ट्राइक एंड पर दक्षल, नॉन स्ट्राइक एंड पर अविनाश, दो बल्लेबाज बीच मैदान पर, एक वन साइड मैच नजर आती हुई दर्शकों के लिए, 12 गेंदे मैच जीतने के लिए दो रनों की जरूरत। यहाँ पर कहीं ना कहीं विकेट हासिल करने में कामयाब हुए सचिन पाटिल, खुशी नजर आ रही है कहीं ना कहीं, क्योंकि देखिए मैच से कहीं ना कहीं दूर, यहाँ पर कहीं ना कहीं विकेट लेते हुए नए बल्लेबाज बीच मैदान पर, साहिल मात्रे, साहिल मात्रे एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, सॉरी जयेश है बीच मैदान पर, निर्भय स्पोर्ट्स से बिलोंग करते हैं, कहीं ना कहीं इस बार हल्के हाथों से ढकेली हुई गेंद थी, दो फील्डर जरूर वहां पर मौजूद है, अच्छे फील्डिंग लास्ट मोमेंट पर, अच्छा एफर्ट किया, पर इस बीच दो रन चुराने में कामयाब, और ये मैच दो रन के साथ विनिंग शॉट आया है जयेश के बल्ले से, और हार्ड लक में जरूर कहूंगा धरती कला टीम, और बेस्ट ऑफ लक जय हनुमान टीम फॉर द नेक्स्ट मैच। यहाँ पर टॉस किया जाएगा, भारतीय सौर्द टीम के कैप्टन और जय हनुमान टीम के कैप्टन आइए टॉस के लिए, और इस मैच के हीरो, इस मैच के मैन ऑफ द मैच, एक ऑलराउंड परफॉर्मेंस बीच मैदान पर, द ब्रांड ऑफ